हिरवडे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार प्रकरणी धनाजी पाटील यांनी गेल्या 6 दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा पाटील यांनी दिला होता. दरम्यान जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे आणि गटविकास अधिकाऱ्याने दिलेल्या आश्वासनानंतर पाटील यांनी उपोषण मागे घेतलंय. हिरवडे ग्रामपंचायतीनं 25 वर्षांपूर्वीच्या जुन्या शौचालयांना मंजुरी देऊन शासनाचे शौचालय अनुदान लाटल्याचा तसंच दलित समाजाला 6 महिन्यांपूर्वी व्यायामशाळेसाठी मिळालेली रक्कम हडप केल्याचा आरोप धनाजी पाटील यांनी केला होता. या भ्रष्टाचार प्रकरणी त्यांनी गेल्या 6 दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान आज उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे आणि करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. हिरवडे गावात सुरू असलेले आंदोलन शासकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज सोडवण्यात आलेले आहे. तरी या आंदोलनात केलेले आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही. स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घेतील. राष्ट्रीय पेयजलची चौकशीसाठी अर्ज वर्ग केलेला आहे, ती चौकशी चालू आहे. तरी सर्व चौकशी पूर्ण झाल्यानंतर काही दोष आढळल्यास प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही होईल.